फेसबुक स्टॉक फॉल्स फेसबुक सह व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम ही लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप्स तब्बल 7 तासानंतर सुरू झाली आहेत. सोमवारी सायंकाळी 8:45 जगभरात तिन्ही ऍप ठप्प झाली होती. जवळपास 10 मिलियनपेक्षा जास्त युजर्सने ऍप ठप्प झाल्याची तक्रार केली होती. मंगळवारी पहाटे फेसबुक सह व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम पुन्हा सुरू झालं. फेसबुक आणि व्हॉट्सअप कडून याबाबत खेद व्यक्त करण्यात आलाय. मार्क झुकेरबर्ग यांनाही याबाबत युजर्सची माफी मागितली असून सेवा पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती दिली आहे. मात्र 6 ते 7 तास सर्व्हर डाऊन झाल्यामुळे फेसबुकला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. रात्रीत फेसबुकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळाली. 2019 फेसबुक अशाच पद्धतीने स्लोडाऊन झालं होतं, तेव्हाही त्यांना मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा फेसबुकला मोठा फटका बसला आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री 9:15 फेसबुक ठप्प झालं होतं. मंगळवारी पहाटे ते पुन्हा सुरू झालं. या कालावधीत युजर्सने ट्विटर तक्रारीचा सूर आवळला होता. स्लो डाऊनचं नेमकं काय कारण याचा शोध कंपनीच्या वतीने घेण्यात येत आहे. मात्र यामुळे शेअर्स गडाडले आणि कोट्यावधीचं नुकसान झालं. जुलै 2021 फेसबुकचे शेअर्स 1 ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हॅल्यूपर्यंत पोहोचलं होतं. स्लोडाऊनमुळे शेअर्सची किंमत घसरली असून 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. फेसबुक डाऊन झाल्यानंतर गुंतवणूकधारकांनी आपले शेअर्स काढून घेतले, त्यामुळे कंपनीला अब्जावधी रुपयांचा फटका झाला. व्हिसल ब्लोअरच्या दाव्यानुसार काही तासांसाठी फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ठप्प झाल्यामुळे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना 600 कोटी डॉलर्सचे नुकसान झालं आहे. रिपोर्ट्सनुसार श्रीमंतांच्या यादीतही झुकरबर्ग यांची घसरण झाली आहे. फेसबुक डाऊन झाल्याचा फायदा बिल गेट्स यांना झाला आहे. झुकरबर्ग श्रीमंतांच्या यादीत एका स्थानाने खाली घसरले आहेत. सुरुवातीला काही काळ पावसामुळे इंटरनेट गेल्याची शंका निर्माण झाली होती, मात्र त्यानंतर फेसबुक आणि व्हॉट्सअप वगळता सर्व वेबसाईट सुरू असल्याचं दिसून आलं. यानंतर ट्विटर फेसबुक डाऊन व्हॉट्सअप डाऊन असे ट्रेंड देखील सुरू झाले. सेवा बंद झाल्यानंतर फेसबुक वेबसाईटवर संदेश येत होता, सॉरी काहीतरी गडबड आहे, आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच ते दुरुस्त करू. अनेक वापरकर्त्यांनी ट्विटर याबाबत तक्रार केली होती. व्हॉट्सअप वापरकर्ते मजकूर संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाही. तसेच व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलमध्येही समस्या होत्या. सध्याच्या घडीला फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम या तीनही प्लॅटफॉर्मने व्यवस्थित काम सुरू केले आहे. सेवा बंद झाल्याबद्दल कंपनीकडून खेद व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, यू 24 न्यूज, मुंबई.